Good morning, Bun. Liza. Good morning. Say good morning. Good morning, Liza. आज ती खूप खुश आहे, कारण तिने मस्त झोप काढली आहे पूर्ण रात्र, आणि आता ती पूर्णपणे ॲक्टिव्ह झालेली आहे, खेळण्याच्या मूडमध्ये आहे. आणि आम्ही दोघं पण वाट बघतो सनीची, अजून तो आला नाही आहे हॉस्पिटलमधनं. सो बघू तो आल्यानंतर आम्ही आजचा डे कसा प्लॅन करतो, बिकॉज आम्हाला अजून माहीत नाही आहेत आम्ही आज काय करणार आहोत, कारण काल तो नव्हता तर खूपच बोर झालं आहे घरात, म्हणजे काही सुचत नव्हतं की काय करायचं आहे. सो आज तो येईल तर करू काहीतरी प्लॅन, बघू काय करतो. ॲज सच लॉकडाऊनमुळे तर काहीच करता येत नाही आहे, बट तरी छोटं छोटं हॅपीनेस, जसं तुम्हाला माहितीच असेल आत्तापर्यंत आम्ही कुठूनही काही काढू शकतो. सो वेट अँड वॉच. बाबांना गुड मॉर्निंग. बघायला गांगुळीला जा. आता नाश्त्याच्या आंघोळीचं टाइम झालेलं आहे. सो लेट्स गो. लंकेश्वर भय सब जग जाना, सहस्र जो जन पर बानु, लील्योता ही मधुर फल जानु. नायसा नायसा, माझं एक सर्वात महत्त्वाचं काम राहिलेलं आहे जे मी आता करणार आहे, आणि आय होप ते तुम्ही सुद्धा फॉलो करा. आणि ही जी बादली आहे त्यात सनीचे कपडे आहेत, आणि त्यांनी ते स्वतःहून धुतलेले आहेत हॉस्पिटलमधून आल्यानंतर. आणि हा सनी आणि नायसा, आज सनीचा टर्न आहे नायसाला रेडी करण्याचा. नायसा नायसा गुड मॉर्निंग बोल. नायसा गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. ती अजिबात मूडमध्ये नाही, तिला खूप भूक लागली. सो जे महत्त्वाचं काम आहे मी तुम्हाला सांगत होती ते आहे, आम्ही रोज ह्याच्यात पाणी ठेवतो, म्हणजे जे बर्ड्स वगैरे आहेत त्यांना ह्या उन्हाळ्यात पाणी पिता येईल. जेवढं पॉसिबल असेल तुम्ही पण ठेवा. गुड मॉर्निंग. अरे वा, फादर अँड डॉटर टाइम. अरे वा, ज्यात नायसा खूप रडतीये ऍज युजुअल. काय झालं? आम्ही रेडी असं पण रेडी करते यार, हे असं असत सगळं टंगळ मंगळ करत बाबा रेडी करतायत बिचारीला. नायसा भूक लागली अरे तिला, ती चिडेल आता. नायसा झोपलेली आहे. सो आता ब्रेकफास्ट टाइम आहे, आणि आज ब्रेकफास्टला मी बनवणार आहे, तुम्हाला दाखवते. साबुदाण्याची खिचडी जी सनीची फेवरेट आहे, म्हणजे इवन त्याला रोज दिले तरी तो खाऊ शकतो एवढी त्याला ती आवडते. असे एक दोनच गोष्टी आहेत जे ब्रेकफास्टमध्ये त्याला आवडतात, आणि त्यातलं एक आहे ते आहे साबुदाण्याची खिचडी. आणि किती गरम होतं आहे यार, खूप गरम होतं आहे, म्हणजे बिलकुल सुचत नाही आहे. मी ॲक्च्युली केस सोडलेले, पण इम्पॉसिबल आहे केस सोडून काम करणं. आणि हां, मला एक गोष्ट सांगायची आहे, जसं तुम्ही ऐकलं असेल मला, अशी मी हनुमान चालिसा लावलेलं जेव्हा मी नायसाला आंघोळ घालणार होती. सो माझं असं सजेशन आहे, जर तुमचे बेबीज असतील घरी तर तुम्ही पण सकाळी रोज हनुमान चालिसा आणि रामरक्षा लावत जा. मी पण आत्ताच 2-3 डेजपासून चालू केले, कारण माझी आई मला रोज फोन करून सांगत होती की तू चालू कर, तिला नसेल समजत तरी काय झालं, पण ॲटलिस्ट ते तिच्या कानावर पडेल. सो तुम्ही पण ट्राय करा. आणि खरंच मी सांगते, सकाळच्या टायमात हनुमान चालिसा रदर काहीही कोणतंही स्तोत्र तुम्ही लावा, खूप छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं.
आणि आय थिंक की नायसा एन्जॉय करते, ॲटलिस्ट ती शांत असते, ती त्या टायमाला रडत नाही. आणि मला आवडतं ते की ते तिच्या कानावर पडतं आहे आणि आपल्या पण रदर कानावर पडतं आहे, आपण पण थोडंसं काहीतरी ते शिकू, आपल्याला पण पाठ होईल ते स्तोत्र. अजून शेंगदाण्याचा कूट व्हायचा आहे. अजून अर्धा तास एवढीशीच शेंगदाणी आहे तर अर्धा तास नाही लागणार, हे लगेच होईल मायक्रो मध्ये. थोडस वेट कर. कृष्णा, डू यू नीड एनी हेल्प? नो थँक्यू, झालंय. फक्त 5 मिनिट्स दे, मी फटाफट करते. हे काय आहे प्लेट मध्ये? ही ब्राउनी तू आईकडनं आता घेऊन आलास ना, फाल्गुनीने बनवली आहे. ओके, खूप छान आहे फाल्गुनी, थँक्यू व्हेरी मच, खूपच छान आहे, मला खूप आवडली आहे. गाईज, फाल्गुनी म्हणजे माझी बहीण, तिने खास माझ्यासाठी रदा तिने घरी बनवलेली, तर तुम्ही खास माझ्यासाठी पाठवली आहे इथे आणि खूप छान, खूप ज्युसी आहे फाल्गुनी. नक्की मला ह्याची रेसिपी दे, मी नक्की बनवेन. कृष्णा, तुला माहिती आहे का मला खिचडी कधीपासून आवडते? मी जेव्हा हॉस्टेलला होतो ना, आय मीन पुण्याला, तेव्हापासून मला खिचडी आवडते आणि एव्हरी सॅटर्डे आम्हाला खिचडी मिळायची. आणि एव्हरी सॅटर्डे म्हणजे प्रत्येक, आय थिंक सो एव्हरी सॅटर्डे. आणि आम्ही सकाळी उठून जोरात ओरडायचो, ये खिचडी पावर. आणि फायनली खिचडी रेडी आहे. मी आता ह्याला कॅसरोलमध्ये काढून ठेवते की यात थोडीशी ती गरम राहील. आणि इथे चहा करत ठेवलं आहे. सो आता मी ब्रेकफास्ट करतो आणि मग त्याच्यानंतर मी लंच करेल. लंचला मी सांगते तुम्हाला मी काय बनवणार आहे, पण त्याच्या आधी आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो. आमचं ब्रेकफास्ट झालेलं आहे आणि लंचसाठी मी वटाण्याची आमटी आणि टोमॅटोची भाजी करणार आहे. आणि यात मी ठेवलं आहे तांदूळ, जे मी काल रात्री भिजत ठेवलेले, आणि दुधाची डाळ, कारण आमचा संध्याकाळचा मेनू आहे इडली. सो आता मला ह्याला ग्राइंड करायचं आहे, ताकी ह्याच्यात म्हणजे ह्याचं पीठ येईल चांगलं संध्याकाळपर्यंत. तोपर्यंत आपण बघूया की नायसा आणि बाबा काय करताय, काय करताय नायसा आणि बाबा काय करताय? मी गप्पा मारतोय. अरे वा, नायसा योगा करते. नायसा योगा दाखव आपला योगासन कर. योगासन नायसा, येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. नायसा इज अ गुड गर्ल. Nice, he's a good girl. Yeah, Dishu. Chala, time for the time. Bye, Naisa. Naisa, bye. Bye, Naisa. Naisa. आणि फायनली माझं लंचसुद्धा रेडी आहे. वटाण्याची आमटी, टोमॅटोची भाजी आणि इडलीचं पीठ. इट्स ऑल डन. खूप गरमी आहे बाहेर, कोरोनामुळे कोणी दिसतसुद्धा नाही आहे खाली. बघूया सनी आणि नायसा काय करतायत. आय कमिंग नायसा, अँड शी इज हॅव्हिंग फन विथ अ बाबा. हातखड दिसतच नाहीये बिचारी. नायसा नायसा
Yes, Baba. कुठे आहे बाबा? बाबा कुठे आहे? सो आमचं आता लंच झालेलं आहे आणि आजच्या पुरता एवढंच होतं. नक्की सांगा तुम्हाला आमचं मॉर्निंग रुटीन आवडलंय की नाही. आणि डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर. से बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि ह्याला काहीतरी तुम्हाला बोलायचं आहे. Live, laugh, and love. Yeah. Bye.